चंद्रपूर लगतच्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्याला सोमवारी अँटी करप्शन ब्युरोनं लाच घेताना रंगेहात अटक केली. या अधिकाऱ्याचं नाव अखिल पारधी असून कामाचा चेक काढण्यासाठी पारधी यांनी कंत्राटदाराला 5,000 रुपयांची लाच मागितली होती. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात झालेल्या या कारवाईमुळं प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादी कंत्राटदारानं पंचायत समिती अंतर्गत सडक सिंचन योजनेचा कंत्राट घेत वेळेत काम पूर्ण केलं. यानंतर त्यांनी झालेल्या कामाचा मोबदला मिळवण्यासाठी मोहाडी पंचायत समितीमधील अधिकारी अखिल पारधी यांची भेट घेतली. पण पारधी यांनी चेक काढून देण्यासाठी कंत्राटदाराला 5,000 रुपयांची मागणी केली. त्यामुळे कंत्राटदारानं याविषयीची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे दिली. त्यानुसार अँटी करप्शन ब्युरोनं तक्रारीची शहानिशा करत सोमवारी सापळा रचला आणि त्यानंतर अखिल पारधी यांना फिर्यादी कंत्राटदाराकडून 5,000ची लाच घेताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी पारधी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला असून या कारवाईमुळे प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.